मला तुला एक मस्त बातमी सांगायची काय बर आमची शाळा पुढच्या महिन्यात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करते आणि या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना शाळेतर्फे राज्यस्तरीय आंतरशालीय वादविवाद स्पर्धेत भाग घेता येणार आहे ज्याचा सगळा खर्च शाळा करणार आहे वा खरच मस्त बातमी आहे मग घोडा आडलाय कुठे या स्पर्धेसाठी जो विषय जाहीर झाला ना त्याच्याबद्दल माझ्या मनात गोंधळ आहे विषय पर्यावरण आणि एकविसाव्या शतकातील हवामान बद्दल हा तर खूप छान आणि आजच्या काळाला अनुसरून विषय विशेषतः आजच्या पिढीतील युवतींसाठी तू नक्कीच या स्पर्धेत भाग घे सो तुम्हाला तयारी करायला मदत करशील हो नक्कीच सांग मला मी काय करू मी हवामान बदलाबद्दल नेटवर आणि टेलिव्हिजनवर वाचले थोडं पण पर्यावरण शास्त्राविषयी मला काहीच माहिती नाहीये पर्यावरण शास्त्र म्हणजे मूलत सजीव त्यांचा अधिवास आणि त्यांचा परस्पर संबंध यांचा अभ्यास हे वाक्य लक्षात ठेवायला सोपं आहे पण मला फारस काही कळलं नाही ठीक आहे मी थोडं वेगळ्या प्रकारे हे सांगतो प्रत्येक सजीव त्याच्या संपूर्ण जीवनक्रमात अन्न निवारा आणि जागा यासारख्या सर्व जीवनावश्यक गरजांसाठी त्याच्या सभोवतालावर अवलंबून असतो आणि हे करत असताना तो त्याच्या सभोवतालच्या वातावरणातून त्याला ज्याची गरज असेल ते घेतो आणि अनावश्यक गोष्टी त्याच सभोवतालात उत्सर्जित करतो ह्या विविध सजीव आणि त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणीय घटकांमध्ये घडून येणाऱ्या आंतरक्रिया आणि परस्पर संबंधांचा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो त्या अभ्यास शाखेला पर्यावरणशास्त्र असं म्हणतात हे समजण्यासारखं आहे पण पद्धतशीर अभ्यास कसा शक्य आहे कारण कितीतरी प्रकारचे सजीव आहेत कदाचित लाखो हो, जरी प्रत्येक प्रकारचे खूप नसले तरी पण आणि ते या ग्रहावर कितीतरी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात मग त्यांचा त्यांच्या पर्यावरणाशी असलेला संबंध आणि त्याचा अभ्यास हे तर खूपच गुंतागुंतीचा होईल <laughs> खरं म्हणजे पर्यावरण शास्त्रज्ञ या गोष्टी एवढ्या क्लिष्ट करतच नाहीत ते काही सगळ्या ठिकाणच्या सर्व सजीवांचा अभ्यास एकाच वेळी करत नाही हे या प्रकारचे अभ्यास याहून साध्या पद्धतीने केले जातात ज्यामध्ये परिसंस्था या पर्यावरणीय नैसर्गिक घटकाचा अभ्यास केला जातो तर आता आपण असं म्हणू शकतो की पर्यावरण शास्त्र हा वेगवेगळ्या परिसंस्थांचा अभ्यास आहे बरोबर मला तर थोडं थोडं लक्षात यायला तू तुम्हाला परिसंस्था ही संज्ञा अधिक थोडी स्पष्ट करून सांगतोस का ठीक आहे आता नीट आहे एका विशिष्ट अधिवासामधील सजीव आणि त्यांच्या सभोवतालचे पर्यावरणीय घटक यांची एकत्रित रचना म्हणजे परिसंस्था अशा प्रकारे परिसंस्था हा पर्यावरणशास्त्राचा गट आहे असं म्हणता येईल विशिष्ट परिसंस्थेतील निर्जीव घटकांना त्या परिसंस्थेचे अजैविक घटक असं म्हणतात एका विशिष्ट भागात राहणारे सर्व सजीव त्या अधिवासात राहतात जगतात वाढतात आणि हे करताना परस्परांशी तसेच त्या अजैविक भागातील घटकांशीही त्यांची सतत आंतरक्रिया चालू असते ते त्यांच्या जीवनकालात त्यांच्या अजैविक पर्यावरणातील अनेक घटकांचा वापर करतात अशा सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं विघटन होऊन शेवटी अजैविक घटकांच्या रूपाने परत पर्यावरणात मिसळले जातात अशा रीतीने परिसंस्था ही अत्यंत संतुलित स्वनियंत्रित आणि स्वयंपूर्ण संस्था आहे दादा जैविक आणि अजैविक घटकांची परिसंस्थेच्या संदर्भात काही उदाहरणं देऊन अधिक माहिती सांगू शकशील का हो नक्कीच आपलं घर ही एक परिसंस्था आहे आहे बरोबर आता तुला माहिती जैविक म्हणजे त्या परिसंस्थेतील सजीव घटक तर आता मला सांग आपलं घर या परिसंस्थेतील जैविक घटक कोणते अगदीच सोपे तू मी बाबा आणि आई खरंच तेवढे का आणि निर्मला मावशी जी आईला रोज घरकामाला मदत करायला येते ओ आणि माझे मित्र जे व्हिडिओ गेम खेळायला येतात आणि तुझ्या मैत्रिणी एकत्र अभ्यासाला येतात आणि कधी कधी विकेंडला रात्री जेवायला येणारे राज काका आणि मी ना मावशी बरोबर चांगला विचार करती तू तु। पण तुला नाही वाटत का की तू अजून काही आपल्या घर या परिसंस्थेतील जैविक घटक विसरतेस मला अजून काही नाही आठवत हा आपल्या बाल्कनी मधल्या झाडाचं काय आणि आई जेव्हा रोज सकाळी बाल्कनीत धान्य ठेवते तेव्हा बाल्कनी मध्ये येणाऱ्या चिमण्या कबूतर तसं बघितलं तर कधी कधी पाली आणि झुरळ पण येतात घरात मग ते पण आपल्या परिसंस्थेचे घटक आहेत का अगदीच आहेत आणि तसेच आपल्या भिंती जमीन आपल्या घरातील हवा यामध्ये असणारे अनंत सूक्ष्मजीव सुद्धा जे आपल्याला दिसतही नाही मी तर असा कधी विचारच केला नव्हता तर मग आता तुला आपल्या घर या परिसंस्थेतील जैविक घटक समजले असतील तर याच परिसंस्थेतील अजैविक घटकांची उदाहरणं सांगू शकशील का हो आपल्या घरातील सगळ्या निर्जीव वस्तू फर्निचर फरशी भिंती छत उपकरण पुस्तक कपडे भांडी बरोबर आहे एकदम बरोबर आहे पण तू पुन्हा काही महत्वाचे घटक विसरलीस प्रकाश हवा आणि तिच्यातील वायू जसे की कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन पाण्याचे बाष्प पाणी हवेचं तापमान घरातल्या सगळ्या उपकरणाच्या वापरासाठी लागणारी वीज अन्न शिजवण्यासाठी लागणारा एलपीजी गॅस हे सगळेच आपल्या घराचा सभोवताल व्यापणारे निर्जीव घटक नाही आहेत का या सगळ्या घटकांशिवाय आपल्या आयुष्याची आपण कल्पना तरी करू शकतो का नाही आपलं रोजचं आयुष्य त्यांच्यावर अवलंबून आहे त्यामुळे हे सगळे अजैविक घटक आपल्यासाठी फारच महत्वाचे आहेत अगदी बरोबर आता मला वाटतं परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटक ही संकल्पना तुला नीट समजली हो एखाद्या परिसंस्थेतील सर्व प्रकारचे सर्व सजीव जसे की प्राणी झाड सूक्ष्मजीव म्हणजे त्या परिसंस्थेचे जैविक घटक आणि अजैविक घटक म्हणजे त्या परिसंस्थेतील सर्व निर्जीव घटक म्हणजे त्या परिसंस्थेचे सर्व भौतिक आणि रासायनिक पैलू रासायनिक अजैविक घटकांमध्ये मूलद्रव्य आणि त्यांची खनिज रूपात आढळणारी जैविक अजैविक संयुग आणि हवा पाणी जमीन यामधील वायू इत्यादीचा समावेश होतो तर अजैविक भौतिक घटकांमध्ये प्रकाश आर्द्रता तापमान पाऊस हिमवर्षाव वारे आणि इतर भौगोलिक घटक जसे की मृदेचे प्रकार आणि पोत खडक प्रदेशांची रचना उंची इत्यादींचा समावेश होतो पण दादा सर्व परिसंस्था आपल्या घरा एवढ्या मोठ्या असतात का त्याहून मोठ्या हे बघ परिसंस्थेचा आकार हा अभ्यासाच्या उद्देशानुसार पर्यावरण शास्त्रज्ञ ठरवतो आपल्या घराच्या आकारापेक्षा खूप छोट्या किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी पट मोठ्या अशा परिसंस्था असू शकतात उदाहरणार्थ आपल्या घर या परिसंस्थेची व्याप्ती वाढेल जर आपण आपल्या घराची इमारत त्यात अंतर्भूत केली ती आणखी विस्तारेल जर आपण त्यात तुझी शाळा तू जिथं तुझ्या कोचसोबत बॅडमिंटनचा सराव करतेस ते बॅडमिंटन कोर्ट माझं कॉलेज घेतलं आणि जर आपण बाबा ज्या बँकेत काम करतात ते बँकेचं मुख्य कार्यालय जर त्यात अंतर्भूत केलं तर संपूर्ण शहरा एवढी मोठी परिसंस्था होईल त्याचवेळी आपल्या शेजारच्या शर्मा काकांच्या घरातील माशांच्या छोट्या अक्वेरियम एवढी सुद्धा असू शकेल खरंच दादा फिश टँक पण परिसंस्थेचं उदाहरण आहे मग आपल्या शहरातला मध्यवर्ती तलाव तो पण हो रिटा शर्मा काकांचा फिश टँक ही छोटी जलीय परिसंस्था आहे तर आपल्या शहरातला तलाव ही तुलनेनं आणि समुद्र म्हणजे त्याहून मोठी जलीय परिसंस्था आहे तसंच इथं तुला मी अजून एक महत्वाचा सा फरक सांगतो फिश टँक किंवा अक्वेरियम आणि मध्यवर्ती तलाव ही मानव निर्मित किंवा कृत्रिम परिसंस्थेची उदाहरण आहेत तर महासागर समुद्र किनारे कोरल रिफ्स नद्या आणि अनेक तळी तलाव ही नैसर्गिक परिसंस्थेची उदाहरण आहेत ठीक आहे मग त्याच न्यायाने आपल्या घराची इमारत ही मानवनिर्मित भूपरिसंस्था आहे असं मी म्हणलं तर बरोबर ठरेल ना हो तसंच मध्यवर्ती तलावाजवळची बाग इतर बाग बगीचे तांदुळाची शेत आमराई आणि इतर बागाई जमिनी ही सगळी कृत्रिम भूपरिसंस्थांची उदाहरण आहेत नैसर्गिक भूपरिसंस्थांमध्ये टेकड्या पर्व जंगल वाळवंट गवताळ प्रदेश इत्यादींचा समावेश होतो पृथ्वीवरील खूप मोठे प्रदेश व्यापणाऱ्या नैसर्गिक परिसंस्थांना बायोम्स असं म्हणतात या प्रकारे जमिनीवर तयार झालेल्या मोठ्या परिसंस्थांना भूपरिसंस्था असं म्हणतात काही अशा प्रकारच्या प्रसिद्ध भूपरिसंस्था बायोम्सची उदाहरणं म्हणजे ध्रुवांवरील टुंड्रा आफ्रिका दक्षिण अमेरिका उत्तर पूर्व भारत आणि निलगिरीमधील उष्ण कटिबंधीय रेन फॉरेस्ट जंगले हिमालयातील सुचीपर्णी आणि समशीतोष्ण जंगले सॅवानामधील गवताळ प्रदेश थरचे वाळवंट सायबेरियातील बर्फाळ प्रदेश ही होत तसेच भारतातील सुंदरबन सारखे आर्द्र प्रदेश गंगा नर्मदा कावेरी या नद्यांच्या गोड्या पाण्याच्या परिसंस्था ही जलीय परिसंस्थांची काही उदाहरण आहेत आपल्या ग्रहावरील सर्वात जास्त पृष्ठभाग व्यापणाऱ्या जलीय परिसंस्था म्हणजे खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था ज्यामध्ये अरबी समुद्र भूमध्य समुद्र अटलांटिक महासागर आर्टिक महासागर यांचा समावेश होतो थँक्यू दादा मला आता परिसंस्थेची मूलभूत संकल्पना त्याची रचना आकृती आणि आकार हे समजलं आता परिसंस्थांच्या कार्यपद्धतीबद्दल सांगशील का हम्म हो मी सांगतो पण तू आता शाळेतून आली आहेस हातपाय धुवून काहीतरी खाऊन घे मग आपण पुढे बोलू